आता प्रशासनाने भूमिका न घेता आम्ही आणि पोलीस निरीक्षक आपले ही लाईनचे आमची तर मागणी वारंवार 20 वर्षापासून चालू होती, याला काही दाद दिली नाही. आम्ही आणि पोलीस प्रशासनाने आता असा निर्णय घेतलेला आहे त्यांच्याशी हे करून काय एक लाईन बंद करून बाकीचे लाईन आम्ही तर पूर्ण रस्ता बंद करणार होतो, पण पोलिसांशी चर्चा करून आम्ही एक लाईन बंद करून दुसऱ्या लाईननी रस्ता चालू करण्याचा हे केलेला आहे. आणि आम्ही 20 दिवसाचा टायमिंग देतो, याच्यात जर इथे काय झालं नाही तर आम्ही पूर्ण रस्ता बंद करणार. आणि जी एक लाईन आहे त्याच्यात आम्ही आता उद्यापासून शेती सुरू करणार या लाईनमध्ये. भूसंपादा मनामध्ये याचे पाईपलाईन आणि रस्ता हा वेगळ्या जागेत आहे आणि जी उर्वरित जागा आहे त्याच्यामध्ये त्यांचे भूसंपादित क्षेत्र दाखवत आहे. असं याच्यामुळे आम्हाला इथे काही व्यवसाय करता येत नाही आणि आज रोजी जी लाईन बंद होणार आहे त्याच्यात आम्ही उद्या शेती करणार आहे. कोण अधिकारी आज सामील आहे? अधिकारी प्रादेशिक अधिकारी काय ना सुनील भुताले हे मुख्यतः टालाटालच करतायत. आम्हाला कुठल्याही प्रकार आमदार साहेबांना नाही ते जुमानत आणि झिरवाल साहेबांनी तर आदेश काढला होता मागच्या 9 मे 2022 रोजी झिरवाल साहेबांनी आदेश काढला होता का जी रस्ता आणि पाईपलाईन आहे जेवढी जागा भरेल तेवढी तुम्ही घ्या, बाकीची शेतकऱ्याचं काय असेल ते सॉल्व्ह करून टाका. तरी झिरवाल साहेब विधानसभेचे अध्यक्ष असताना त्याचा आदेशसुद्धा हे अधिकारी मानत नाही आणि आमच्याकडनं पैशाची मागणी करतायत. आम्हाला कुठल्याही प्रकारचा मोबदला भेटला नाही आणि आमच्याकडनं उलट पैसे मागतायत. भूसंपादन 1972 रोजी झालेलं आहे, तेव्हा त्याच्यानंतर आमचे आजोबा हे करत होते, त्यांना काय ते अशिक्षित असल्यामुळे त्यांना समजलं नाही. आमचे काका त्याच्यामध्ये पडले आणि त्याच्यापासून आम्ही लगभग 50 वर्षे झाले यामध्ये आम्ही याचा संघर्ष करतो आहे, पण आम्हाला काही न्याय मिळत नाही आहे. आम्ही 20 दिवसाचा अल्टिमेटम देतो आहे, 20 दिवसात आमचं सॉल्व्ह झालं तर ठीक, नाही तर आम्ही एक लाईन जे आज तुम्हाला रस्ता खुला ठेवला आहे तो बंद करणार. नरेश राम वायले. पण जर बघितलं तर गेले अनेक दिवस इथं खड्डा आहे, भूमिपुत्राच्या जागेचा पण प्रश्न आहे, तो अद्याप सॉल्व्ह झाला नाही. आज काय इकडे तुम्ही पाहणी केली आणि काय सांगता? श्री लहू वायले मोजे वसारगाव याचा भूसंपादनाविषयी तक्रार आहे आणि त्याबाबत प्रादेशिक कार्यालय MIDC महसूल विभाग आणि TLR यांचे याबाबत कारवाई चालू आहे आणि ही कारवाई लवकरात लवकर मार्गी निघेल. आणि तोपर्यंत इथे मोठा खड्डा पडला आहे, स्थानिकांचं म्हणणं झालं की जोपर्यंत आमचे विषय मार्गी निघत नाही तोपर्यंत खड्डा आम्ही भरून देणार नाही, आम्ही आंदोलन करून वगैरे. तर आम्ही पोलिसांचे हिल्लँड पोलीस स्टेशन स्थानिक शेतकरी यांच्याशी सल्ला आणि मार्गदर्शनाखाली आम्ही आता सध्या डायव्हर्जन रोड करत आहोत आणि यांचा विषय आता लगेच मार्गी निघायला लागेल, आपण सर्व खड्डे वगैरे भरून. नाही, भूसंपादनाचा विषय आमचा MIDCचा प्रादेशिक विभाग यांच्याशी निगडत असल्यामुळे आम्ही आमच्यातर्फे आमचा इंजिनिअरिंग विभाग असल्यामुळे रोड आणि पाईपलाईन याचं मेंटेनन्स आमच्याकडे आहे आणि ह्या भूसंपादनाचा विषय यांचा लवकरात लवकर मार्गी निघावं यासाठी आमचा वारंवार पत्रव्यवहार तसेच तोंडी देखील विनंती करण्यात आलेली आहे. हो हो नक्कीच आमच्या इंजिनिअरिंग विभागातर्फे नक्कीच प्रयत्न केले जातील. श्री VP शेलार उपयाभ्यंता MIDC.